Hello friends, I am Mukesh Singh and you are watching Mukesh Singh spoken through Marathi. मित्रांनो आज आपण एक रेल आर्म स्ट्रक्चर पाहणार आहोत पण त्याच्या अगोदर मी एक रिक्वेस्ट करणार आहे जर तुम्ही माझा चॅनल जो सबस्क्राइब केला नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळू शकेल यू कॅन रिसीव द नोटिफिकेशन ऑफ माय व्हिडिओज एव्हरी टाइम सो लेट्स स्टार्ट रेड आर्म स्ट्रक्चर वन फर्स्ट ओनली वन रेड स्ट्रक्चर विल बी टेकन टुडे दैट इज होपिंग अगेंस्ट होप होपिंग अगेंस्ट होप मराठी आशेच्या विरुद्ध आशा करणे आशेच्या विरुद्ध आशा करायची ज्याला आशा नसती त्याच्या विरुद्ध आशा करणे एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो पहिल्यांदा तुम्ही जर कर्णार्जुन पिक्चर बघितला असेल तर त्या कर्णार्जुन दोन्ही पण मेलेले असतात तरी तिची जी आई असते ती हमेशा काय म्हणत असते सारखी मेरे कर्णार्जुन आएगे मेरे कर्णार्जुन आएगे That is, she is hoping against hope. She knows very well that they are dying, they are no more in this world. Still, she is hoping against hope that they will come back. They will come back. They are not expired, they are not dying. So, first example, her husband is on dialysis. Her husband is on dialysis. And She is hoping against hope that he would get up and he will not die. काय काय हॉस्पिटलमध्ये आपण बघतो एखादी लेडीज असतात भरपूर लेडीज असे असतात तर ते काय करतात जरी नवरा तिचा डायलिसिस लास्ट स्टेपवर आहे डॉक्टरने 24 तासाची गॅरंटी दिलेली आहे तर 24 तासांनी तो वाचणार नाही तरी ते काय म्हणत असत ते नाही मारणार ते उठतील ते उठतील ते माझ्यावर बोलतील So she is hoping against hope. She is hoping against hope that he would get up, he would talk to me, he would not die. So this is called hoping against hope. तिला आशा नसती पण तरी पण आशेची विरुद्ध ती आशा करत असते सेकंड एक्झाम्पल लास्ट ओव्हर लास्ट बॉल इंडिया नीड्स 12 रन्स टू विन अँड ही इज होपिंग अगेन्स्ट होप दॅट इंडिया डेफिनेटली विन आता काही काही वेळेला आपण मॅच बघत असतो इंडिया पाकिस्तान किंवा इंडिया ऑस्ट्रेलिया इंडिया वेस्ट एनी मॅच मी विद्या तर त्यावेळेला काय काय बघत असताना काय काय म्हणतात त्या लास्ट ओव्हर असते लास्ट बॉल असतो 12 रन जिंकण्यासाठी पाहिजे असतात मग काय 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 म्हणतात ना ना इंडिया जिंकणार ऑस्ट्रेलिया जिंकणार पाकिस्तानमध्ये असतं पाकिस्तानमध्ये म्हणतात पाकिस्तान जिंकणार म्हणजे त्यावेळेला काय होतं ते याचे सोपी आणि सोप आमचेच इंडिया जिंकणार आमचेच पाकिस्तान जिंकणार आमचेच ऑस्ट्रेलिया जिंकणार ते दे आर जस्ट होपिंग अगेन होप दॅट इंडिया विल विन दे नो वेल दॅट इट इज इम्पॉसिबल टू मेक 12 रन्स इन वन ओव्हर बट स्टील दे आर होपिंग अगेन होप थर्ड एक्झाम्पल लास्ट राऊंड नीड्स 1 लाख ओट्स अँड दॅट एमएलए होपिंग अगेन होप that he must win. आता काय काय इलेक्शनचं राऊंडची मोजणी चाललेली असते काउंटिंग चाललेलं असतं सगळे एम एल ए आपापले बसले असतात कार्यकर्ते बसले असतात आणि हा काय म्हणत असतो एम एल ए लास्ट राऊंड आहे लाख हे 1 लाख वोट्स पाहिजे त्याला आणि हा म्हणतो का नाही नाही मी जिंकणार मी जिंकणार इम्पॉसिबल थिंकिंग अबाउट इम्पॉसिबल थिंग It is called hoping against hope. They know very well that they would not win, they would not alive, they would not recover, but still they are hoping against hope. So this is for this race structure. In next time we should see another. ये अभी ऊपर से पैक हुआ तो है कि कुछ दिखेगा देखा दरवाजा दरवाजा
अरे शांत बैठ रहे, तू क्या 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 मेरा क्या इंटरनेशनल में है क्या लेक्चरर? जान दे तो वही है, वही इंडिया का भी लिया था उनको, अपेक्षा 12 रन की है, पर फिर भी वो होपिंग।